नमस्कार बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पुस्तकातील समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था हा पाठ क्रमांक एकवीस बघणार आहोत या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत ते बघूयात आपण बघा पहिले चित्र आहे पाण्याची टाकी ही तुम्ही ओळखली असेल ही गावामध्येही असते आणि शहरामध्येही असते सर्व ठिकाणी ही पाण्याची टाकी आपल्याला दिसते त्यानंतर दुसरे चित्र आहे बघा काय लिहिलेलं आहे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर आहे पोलीस चौकी बघा इथे पोलीस दिसत आहेत ना तुम्हाला त्यानंतर बघा इथे बस दिसत आहेत म्हणजे काय आहे हे बस स्टँड बस स्थानक त्यानंतर बघा नटराज रंगमंच म्हणजे हे नाट्यगृह आहे इथे नाटक बघितले जाते लोक नाटक बघायला येतात त्यानंतर बघा प्रभात शौचालय म्हणजे हे शौचालय आहे सार्वजनिक शौचालय त्यानंतर शेवटचे चित्र आहे बघा काय आहे हे हे आहे स्विमिंग पूल इथे मुले माणसे पोहण्यासाठी येतात तर या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे सार्वजनिक सोयी व सुविधा मग बघा ही जी चित्र आता आपण बघितली तर त्या चित्रांच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची यादी आपल्याला तयार करायची आहे आणि याचा आपल्याला काय काय फायदा होतो बरं तेही तुम्ही सांगायचं आहे बघा इथे पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीतून आपल्याला घरापर्यंत पाण्याचा पुरवठा हा होत असतो त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे आपण आजारी असल्यास आपल्यावर औषधोपचार केले जातात आपल्यावर उपचार केले जातात त्यानंतर पोलीस चौकी आहे आपली कुठली तक्रार नोंदवायची असेल काही झालेलं असेल तर आपण या पोलीस चौकीमध्ये जाऊन आपली तक्रार ही नोंदवू शकतो त्यानंतर बघा बसस्थानक बसस्थानकाचा काय उपयोग आहे का आपल्याला बाहेरगावी जायचं असेल तर आपण या बसमधून जाऊ शकतो त्यानंतर नाट्यगृह आहे तिथे आपण नाटक बघायला जातो त्यानंतर आहे शौचालय ज्यांच्या घरी शौचालय नसते असे आपण अशा वेळेस या सार्वजनिक शौचालयाला जाऊ शकतो किंवा आपण बाहेरगावी गेलो तिथेही आपण याचा उपयोग हा करू शकतो त्यानंतर आहे स्विमिंग पूल इथे आपण पोहण्यासाठी जाऊ शकतो ओके हो नाही त्यानंतर या सुविधा नसतील तर आपल्याला कोणत्या अडचणी येतील बरं बघा विचार करा आणि सांगा आपले कुटुंब हे आपले घर असते घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते सार्वजनिक सुविधा म्हणजे आपण सर्वांसाठी असणाऱ्या सोयी वाहतूक शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो सार्वजनिक सेवा सुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे बघा मग वरील जी आपण चित्र बघितली ही सर्व सार्वजनिक सोयी आणि सुविधांची होती आणि या ठिकाणी या प्रत्येक ठिकाणी आपण केव्हा ना केव्हा जात असतोच तर इथे गेल्यानंतर आपण त्याचा वापर हा आपल्या जबाबदारीने करायचा आहे स्थानिक शासन आणि गावातील सुविधा आपण गावात किंवा शहरात राहतो गावाची लोकसंख्या कमी असते शहरातील लोकसंख्या जास्त असते शहरात कारखाने असतात बाजारपेठा असतात तिथे रोजगाराच्या संधी जास्त असतात सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात गाव असो की शहर तेथील कारभार तिथेच ते असणारी शासनसंस्था पाहते तिला आपण स्थानिक शासनसंस्था म्हणतो गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते नगराचा कारभार नगरपालिका पाहते मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते यापैकी कोणते स्थानिक शासन तुमच्या गावात किंवा शहरात आहे बघा जर तुम्ही गावात राहणार असेल तर तुमच्या इथे ग्रामपंचायत असेल जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या शहरात नगरपालिका किंवा मोठे शहर असेल तर महानगरपालिका ही असते माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते एक मे एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रात एकवीस हजार सहाशे छत्तीस ग्रामपंचायती होत्या ती संख्या दोन हजार दहा अखेर सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव इतकी झाली ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या पाचशे इतकी आवश्यक आहे पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन तीन गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते बघा या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत बघा या ठिकाणी आहे सहकारी बँक वडिलांच्या बरोबर बँकेत जाणारी मुलगी तुम्हाला इथं दिसत असेल त्यानंतर बघा आंतरदेशीय पत्र निहाळणारी मुलगी बघा इथे एक मुलगी आहे आणि ती पत्र वाचत आहे त्यानंतर बघा सहकारी संस्था सुतगिरणी बघा ही सुतगिरणी दिसते तुम्हाला त्यानंतर बघा इथे शेवटचं चित्र आहे दूध डेअरी म्हणजे आपल्या परिसरामध्ये स्थानिक शासन या सेवा आपल्याला देत असते वरील चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे सार्वजनिक सोयीसुविधांवर ताण येतो पण आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते परंतु त्यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील बँकेत ठेवतात तिथे सुरक्षित राहतात पैशांची बचत होते गरज लागेल तेव्हा ते, ते आपल्याला बँकेतून काढता येतात गरजू लोकांना बँक कर्जही देते नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो जगभरात कोठेही आपल्याला पत्र पाठवता येते आता मोबाईल निघाले आहे आता आपण कसे संपर्क करतो मोबाईलवर फोन करतो हो की नाही एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवतात तो उभा करण्यासाठी आपल्याजवळचे थोडे पैसेही एकत्र जमा करतात त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात माहीत आहे का तुम्हाला सुमारे चारशे वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढील प्रमाणे होती गोवळकोंडा येथे प्रत्येक दोन तीन महिलांच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत पहिल्या झोपडीत एक हरकारा असे हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य पहिला हरकारा पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी नेऊन दुसऱ्या झोपडीत टाके तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार असे तो हरकारा ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके टपाल नेण्याची व्यवस्था अशा रीतीने केली जात असे या व्यवस्थेलाच टाक व्यवस्था म्हणत काय करावे बरे नळ्यां नड़ान, नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते या समस्येवर अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या एका शाळेतील बालसंसदेने एक उपक्रम केला वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरू केली काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला मुलांनी नळाला तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून सांगितले मग नळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह ग्रामपंचायतीकडे धरण्याचे बाल संसदेने ठरवले मुलांनी नळांना तोट्या बसवण्याबाबत पत्र ग्रामपंचायतीला दिले काही दिवसांनी एक स्मरणपत्रही पाठवले आणखी काही दिवसांनी नळाला तोटा तोट्या, तोट्या बसवण्यात आल्या मुलांनी समस्येचे निराकरण केले पाण्यासंबंधीच्या समस्येचे निराकरण तुम्ही कसे कराल मग विचार करायचा आहे हां तुम्ही चला आता या पाठामध्ये आपण काय काय शिकलो ते थोडक्यात बघूया सार्वजनिक सुविधा म्हणजे आपण सर्वांसाठी असणाऱ्या सोयी आपण बघितले सुरुवातीलाच की पाण्याची टाकी प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस चौकी बस स्थानक नाट्यगृह सार्वजनिक शौचालय त्यानंतर स्विमिंग पूल यासारखी सार्वजनिक सोयी आणि सुविधा या सर्वांसाठी असतात त्यानंतर बघा गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते आपण बघितलं की गाव असो की शहर तेथील कारभार हा तिथेच असणारी शासन संस्था पाहत असते आणि मग जिथे गाव असते त्या गावाच्या ठिकाणी कारभार बघण्यासाठी ग्रामपंचायत असते नगराचा कारभार नगरपालिका पाहते त्याचप्रमाणे नगराचा कारभार म्हणजे शहराचा कारभार हा नगरपालिका बघते मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर हा काळजीपूर्वक केला पाहिजे जबाबदारीने केला पाहिजे बँकेत पैसे सुरक्षित राहतात आपल्याला जगभरात कुठेही पत्र पाठवता येते लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात आपण बघितलं की एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात आणि आपल्या गरजेनुसार उद्योग उभा करायचा असे ते ठरवतात आणि मग सगळ्यांच्या सहकार्याने पैसे एकत्र जमा करून हा उद्योग उभारला जातो त्यालाच सहकारी संस्था असे म्हटले जाते चला तर मग हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल या पाठाखाली दिलेला स्वाध्याय हा तुम्ही नक्की सोडवायचा आहे